कुवैत इथल्या एका कंपनी विदर्भाऐवजी आता मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार आहे. या कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर हा प्रकल्प मध्य प्रदेशात जवळपास 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित कंपनीचे अधिकारी नागपुरात येऊन गेले होते. दरम्यान विदर्भात प्रकल्प होण्यासाठी जमीन वीज आणि पाणी मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही, त्यामुळे विदर्भात गुंतवणूक करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली होती. मात्र तरीही ही विनंती फेटाळण्यात आल्याचं दिसतंय, कारण आता ही कंपनी विदर्भाऐवजी मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार आहे. या कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर हा प्रकल्प आता मध्य प्रदेशात जवळपास 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पाहूयात पुढची बातमी. मतांसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणं बरं नव्हे, याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला. ट्विट करत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड हे एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्यानं घेत नाही आणि घेणार देखील नाही असा टोला देखील संभाजी छत्रपतींनी ट्विटमधून लगावला.